तू आता इथे कशाला आलीयस? सोनक्षी, सोनक्षी काय बोलायचंय? किती उद्दाम आहेस तू. शौनकच्या मनातले गैरसमज दूर करून तुला या तुझ्या हक्काच्या घरात राहायचंय. तुला जर हा भ्रम झाला असेल ना की हे घर तुझं आहे आणि या घरात तू केव्हाही येऊ शकतेस, तर तुझा हा भ्रम मी दूर करते. हे घर तुझं नाही आणि या घरातल्या लोकांशी तुझा काहीही संबंध नाही आणि मी तुला या घरात अजिबात ठेवून घेणार नाही आणि शौनकला तुझं तोंडही पाहायचं नाहीये. शौनक तुला हे नाही सांगू शकणार. अगं त्याच्या मनाचा चांगुलपणा म्हणून तो तुमच्या घरातल्या लोकांच्या संकटाच्या वेळी मदतीला धावून आला. तुझा ऍक्सिडेंट झाला म्हणून तुमच्या मदतीला धावून आला. तुमची विचारपूस करत होता पण तुम्ही त्याची कदर ठेवलीच नाही. त्यामुळे निघ इथून. काय झालं तू आणि ही कशाला आली इथे? बघ ना कशी लोक आहेत ही. सरळ येतात आणि घरावर हक्क सांगतात. लाज नाहीये का ग यांना? या घरातल्या लोकांना जेल मध्ये पाठवतात, पोलिसांकडून त्यांची मारहाण करून घेतात आणि पुन्हा तोंड वर करून इथेच या घरात येतात. ही जी तुझी सगळी नाटक आहेत ना, बिचाऱ्या शौनकला कळत नाही पण आम्हाला बरोबर कळतात. हा नाही आणि तुला सिरियसली असं वाटलं की आम्ही तुला घरात घेऊ? बर आमचं जाऊ दे, तुला खरंच असं वाटलं की शौनक तुला घरात घेईल? काय तोंडा आहेस ग तू? काय तर म्हणे, शौनकच्या मनात जर आम्ही विष पेरलं नसेल तर तो तिला या घरात परत घेईल म्हणे. काय राहुलंय ग प्रेम, प्रेम तुला कळत नाही का काय सांगते मी ते? अगं शौनकचं जाऊ दे ना, सतत या घरात आम्हाला मनस्ताप देण्यासाठी तू का येतेस? अगं आम्हाला त्रास होतोय, सतत इथे येऊ नकोस. हे बघ या घरात मी तुला ठेवून घेणार नाहीये, तेव्हा निघ इथून, निघ. ऐकलंस ना तू काय म्हणाली? निघ ना. नाही तू निघ, निघ इथून. काय चाललंय सगळं? घर आहे की पांजर पड. हात सोड तिचा, हात सोड तिचा. सगळं ऐकलंय मी. कशा वागताय साजिरीशी तुम्ही दोघी? कशा वागताय? साजिरी या घरची सून आहे. दिव्या हे मी तुलाही सांगतोय, साजिरी या घरची सून आहे. इथून पुढे तिच्याशी असं काही वागण्याचा विचारही मनात आणू नका. अहो मी काय म्हणते ते ऐक, एक शब्द बोलू नकोस. मला काहीही ऐकायचं नाहीये आणि तुझी फूस असल्याशिवाय दिव्या असं काही करणार नाही याची खात्री आहे मला. साजिरीशी तुम्ही जे काही वागताय ना ते अत्यंत चुकीचं आहे आणि याविषयी मला कुठल्याही प्रकारचं स्पष्टीकरण नकोय. या घरची सून आहे, या घरावर तिचाही तितकाच अधिकार आहे जितका आपला आहे. दादर आपल्या सगळ्यांपेक्षा तिचा हक्क जास्ती आहे कारण तिच्या वडिलांमुळे आपण या घरात आलोय आणि या घरातून जर का कोणी बाहेर जाणारच असेल तर ते दिव्या तू आणि तुझ्या बापाने. समजलं? साजिरी तू इतकं छान म्हटलं तुला बघून. हे बघ आत्ताच देवळात जाऊन आले, पाटील साहेब घरी आले, तू आता बरी आहेस. रोहन माझ्या नातवाचा बाबा,
तोही घरी आला. सगळं कसं छान झालं म्हणून देवाचे आभार मानायला गेले होते. पण मला आधी सांग, तू कशी आहेस? बरी आहेस ना आता? केदार भाऊजी, काय झालंय? विचारा तुमच्या ताईंना किंवा तुमच्या लेकीला, वाटेल तसं वागतंय दोघे. आज साजिरी तिच्या हक्काच्या घरी आली आहे, तर या दोघी तिला बाहेर काढायला निघाल्या. दिव्या, तू ना अगदी तुझ्या डाडावर गेलीयस. माणुसकी म्हणून राहिलीच नाहीये ग तुझ्यात. काय बोलतीयस मॉम तू मला, आणि ते सुद्धा या दीड दमडीच्या मुलीसमोर. एक शब्द बोलू नकोस, नाही तर थोबाडीत खाशील माझ्याकडून. व्हॉट, थोबाडीत मारणारेस तू माझ्या? आणि मग डॅडा काय करेल ग तुझं? घेतलं केदार भाऊजी, कशी बोलतीये. हिला जन्म दिलाय मी. जाऊ दे वैशाली काही, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. आपण मुलांना जन्म देऊ शकतो, विचार नाही. कारण विचार त्यांचे त्यांनी डेव्हलप करायचे असतात, आणि त्यानंतर त्यांच्याशी बोलणं काही अर्थच नसतो. हल्ली तर काय, हल्ली आपल्या नावाला कलंक झालेलं आहे. हे बघा मी पुरे 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 साजरी, या घरात तुझा अपमान झाला बेटा. मी तुझी माफी मागतो. नाही साजिरी, शौनक घरात नसताना तुला हे सगळं ऐकावं लागतं याचं मला खूप वाईट वाटतंय. खरं तर नवरा बायको मधले वाद हे त्या दोघांमध्येच राहायला हवेत. इतरांनी ते वाद चिघळवायचे नसतात. पण बेटा तू घाबरू नकोस, हे घर तुझही आहे. तू इथेच राहायचंस, या घरात तू कधीही येऊ शकतेस. साजिरी तुझं सामान मागव तुम्ही हवं तर, पण तू या घरातून जायचं नाहीस. काळजी करू नकोस आणि घाबरू नकोस, मी आहे. बघतो तुला कोण अडवतंय ते. वैशाली ताई, तुम्ही साजिरीला तिच्या खोलीत घेऊन जा. चल साजिरी. मी ऑफिसला जातोय. आपण साजरीला शौनकच्या लाईफ मधून बाहेर काढण्यासाठी प्लॅन्स करतोय, ही आपल्या घरातच घुसली. काय करणार आता आपण? येऊ दे ना, ती घरात येत असेल तर येऊ दे, पण ती इथे कशी टिकते ते मी बघतेच. Thank you.
बाजीरी काय ग पोचलीस का सासरी? हो अग कळत आहे आम्हाला पण, इतके दिवस तू शौनक पासून लांब राहिलीस आणि आज किती दिवसांनी तू तुझ्या रूम मध्ये बसलीस। चेहऱ्यावर आनंद बघा किती। बर शौनक कुठे आहे? तो दिसत नाहीये। तुला बघून खुशच होईल बघतो आणि त्याला नक्की आवडेल तुझं हे गोड सरप्राईज। साजिरी आणि तुमच्यातले प्रॉब्लेम्सही मिटतील। आणि एका अर्थाने बरं झालं की तू तिथे राहण्याचा निर्णय घेतलाय। पण बाकी सगळं कसं आहे ग, म्हणजे आतून नीट वागते का तुझ्याशी? आतू खूप चिडली होती आणि ती आणि दिव्या म्हणून तुला घराबाहेर काढत होत्या। अगं पण मग तू तुझ्या खोलीत कशी पोहोचलीस? हा केतर काका आणि मॉमने तुझी साईड घेतली ना? भीती होती मला। माऊ अगं ती माणसं खूप वाईट आहेत, तुला अजून त्रास देतील। अगं केदार काका आणि मग मोरडले ना तिला, दिव्यालाही असंच पाहिजे। पण साजिरी तू तुझी काळजी घे बाई। आम्ही कोणी येऊ का तिकडे? नाही तर इथे आम्हाला उगाच घोर लागून राहील। अगं ते आहेच म्हणा, मॉम आहे त्यामुळे दिलासा आहे तुला। हो अगं बरोबर बोलते आर्य आई, शौनक पण काय आहेस तिची काळजी घ्यायला। हो त्यालाही फार आनंदच होणार आहे, पण काही असलं तरी आम्हाला कळव, संकोच करू नकोस। तू थांब ग तिथेच, पण बाबांना सांगायची माझ्यात हिंमत नाही आहे, चढतील ग ते? अक्षरा काही सांगतील ना? दोघी मिळून सांगू। हो हो तुझे कपडे आणि तुझ्या वस्तू मी घेऊन ये, बाबा आणि मी दोघही येऊ। हा पण तू तुझी काळजी घे साजिरी। दोघी जोडीनं हात धरून आले? हो काहीतरी बोलायचं असेल त्यांना। काय ग बोला की काय बोलायचंय ते? अगं कुणासोबत कोण आलंय आणि कुणाला काय बोलायचं आहे? दोघींना दोघींना बोलायचंय आणि दोघी बी घाबरतायत। काय ग अक्षरे तू बी? बाबा आई आजी तुम्हाला हे सांगायचं होतं की साजिरी शौनक कडे राहायला गेली आणि ती काही दिवस तिकडेच राहणार आहे। काय? हा आणि तिला तिचे कपडे आणि वस्तू हव्यात ते घेऊन जायचे। हा अगं
काय घाबरताय घाबरताय म्हणून किती कारभार करता तुम्ही पोरी? अग पण कधी गेली? आम्हाला तर काही पत्ता नाही. आणि तिथंच राहणार आहे म्हणजे काय? आणि आम्हाला कोणाला सांगितलं नाही ते? घरात तीन तीन मोठी माणसं आहेत, ती काय शोभेला आहेत काय? मनाचं करायचं म्हणजे किती? तुम्हाला डॉक्यावर बसवलं तर झिंजत वाढायला लागले तुम्ही. नाही बाबा ते नाही काय नाही. कशाला गेली ती तिकडं? त्या दोन दोन सासवा आणि तो येडा फुपटा वरवटा घेऊन चेचून काढतील तिला. नाही बाबा, औसा हजेरीला शौनकच्या मनातले गैरसमज दूर करायचे आणि ते तिथे राहूनच करता येईल असं वाटतंय तिला. अरे देवा, काय करायचं या पोरींच? चांगलंच आहे की हे बघ, तिचं हक्काचं घर आहे का नाही मग ती तिथं राहणारच की. आणि हे बघ, तिथं राहून जर तिला शौनकशी बोलायचं असेल तर त्यात वाईट काय आहे? चांगलंच आहे की हे बघ, ह्याच्यात मला काही चुकीचं वाटत नाही. हक्काचं घर वगैरे सगळं बरोबर आहे, पण ती माणसं आहेत का बरोबर? अगर रोज उठून आपल्या साजिऱ्याला कसा त्रास द्यायचा याचा विचार करत असतात ते लोक. ते काय नाही, मला आपली साजिरी तिथं काय सुरक्षित वाटत नाही बघ. आई, मला यांचं म्हणणं पटत बघा. आज साजिरीचा संसार सुखाचा व्हावा असं मला नसेल का वाटत? आपण तिथं पोरीच्या जीवाला धोका आहे म्हणून तर काळजी वाटते ना. प्लॅन करून आली आहेस ना, तेवढी हिंमत कुठून येते ग तुझ्या? का निलाजरेपणा म्हणायचा हा? एवढा अपमान केला तुझा तरी पुन्हा तू इथे कशी आलीस? काय काय प्रॉब्लेम काय आहे तुझा? का सारखी माझ्या सुखाच्या आड येतेस? माझं सुख बघवत नाही का तुला? किती वेळा सांगितलं तुला की शौनक माझा आहे, फक्त माझा. कळतच नाही तुला का चिकटून बसलीस त्याच्या आयुष्याला? किती प्रयत्न केले तुला आमच्या आयुष्यातनं काढून टाकण्याचे, जीवावर बेतलं तरी अक्कल नाही आली तुला? यु नो व्हॉट साजिरी, हे सगळं करायला मला तू भाग पाडते का? कारण की तुला तुझा सो कॉल्ड हट्ट सोडायचा नाहीये ना, बस. हे तुला अडूनच राहायचं आहे ना, तू अडूनच राहा. पण आता बघ मी काय करते. तुम्ही आमचे व्हिडिओ कधीही कुठेही आणि किती वेळाही बघू शकता, पण त्यासाठी सबस्क्राईब करा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनेल.